आज आम्ही आला वरुड शहरातील शिवाजीनगर या परिसरामध्ये. काही युवकांनी इथे रस्त्यावर बोर्ड लावला आहे, सावधान, कृपया वाहने हळू चालवा, प्रशासन झोपेत आहे. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊ. नेमकं हे बोर्ड लावण्याचं काय कारण आहे? नेमकं बोर्ड लावण्याचं कारण असं आहे की हा आमचा एक संदेश आहे प्रशासनाला की ह्या फलकाचा फलकानुसार आम्ही प्रशासनाला सांगित आहे की बाबा झोपेतून उठवायचे प्रयत्न करत आहे. म्हणजे हा नाही काही तर हा रस्ता करून वाहता वदळीचा रस्ता पाहून या रस्त्याचं काम होऊन मग एक महिना कम्प्लीट झाला आहे पूर्ण. तरी हे अर्धवरूळ काम सोडून ते पूर्ण म्हणजे अर्धवरूळ काम सोडून गेलेले आहे आणि त्यांना एकच आम्हाला प्रशासनाला फलक देऊन सांगितलं आहे की काम पूर्ण करावं. आणि त्रास खूप वाढलेला आहे कारण ट्रॉफिक जे आहे दुकानदारांचे ट्रॉफिक आहे ते थोडंसं गट्टू लागले तर थोडंसं तिकडे सरकून गाडी लागू शकते. मध्यात रोडवर गाड्या लागते, ट्रॉफिक जाम होते. त्यानंतर इथं हा 2-3 अपघात झाले. इथं याच गड्ड्यामध्ये 3 अपघात झाले. त्यांचे एक गाडीचं बोनेट फुटफुटं वाचलं आणि पडता पडता वाचले. इथं कस्टमर येते त्यांचेसुद्धा पडता पडता वाचले ते, याला जबाबदार कोण? त्यानंतर या संदर्भात नेमकं तुम्ही माननीय मुख्याधिकारी साहेबांना काही माहिती दिली का? माहिती कशी देणार आहे? इथून मुख्याधिकारी साहेबाची साहेब 3-4 वेळा नगरपालिकेची गाडी, पोलीस स्टेशनची गाडी, 4 वेळा दिवस, आणखी त्यानंतर दिवसातून 4 वेळा नगरपालिकेची गाडी जाते, पोलीस प्रशासनाची गाडी दिवसभर इथून फिरते. त्यांना कोणालाच जाग नाही मिळाली म्हणून हा बोर्ड लावण्यात आलेला आहे आणि याच्यावर आता नगरपालिकेने काहीतरी ॲक्शन घ्यावी. आणि हा रोड इतका वाहत आहे की ट्रॅफिक जाम झाल्याच्या नंतर आजूबाजूच्या दुकानदारांना खूप त्रास आहे याचा, कारण की खूप हॉर्नचा कर्कश आवाजामुळे खूप त्रास होतो आहे. त्याच्यामुळे याचे लवकरात लवकर विल्हेवाट लावावी. आपण पाहू शकता हा वरुड शहरातील मुख्य रस्ता आहे हा आणि वर्दळीचा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. परंतु आज इथे अर्धा रोड बंद झाला आहे आणि या विशेष म्हणजे रोडवर पाणी साचलेलं आहे ज्यात भविष्यात कुठले मच्छर कुठले रोगराई होऊ शकतात. नेमकं या संदर्भात नेमकं मुख्याधिकारी साहेबांनी वगैरे तुम्ही म्हणजे त्यांची भेट घेणार आहेत का? भेट घेऊ ना. हे आता ह्या संदेश आम्ही दिलेला आहे जनतेला, दाखवला हा संदेश त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचेलच असं आम्हाला म्हणजे सोशल मीडियाद्वारे हा त्यांच्यापर्यंत ह्या मेसेज जो आहे हा पोहोचेलच. नाही पोहोचला, नाही जागा आली तर आम्ही आणखी पुढचं त्यावर पाऊल उचलू आणि त्यावर आणखी विचार करू. या परिसरामध्ये काही व्यापारी बांधव आहे नेमकं, त्यांचे दुकान आहे नेमकं, तुम्ही काय सांगू शकाल? आम्हाला खूप त्रास आहे कारण आमच्याकडे जे कस्टमर येतात त्यांना वरतं चढावं लागतं, त्यामुळे आम्ही पायऱ्या करू शकत नाही. तर म्हणून आमचा ह्या संदेश होता की ह्या बोर्ड लावून बा कृपया नगरपालिकेला जागा आली. नेमकं सचिन भाऊ तुम्ही या भागामध्ये राहतात, तुम्ही तुमचं तिथं शॉप आहेत, नेमकं तुम्ही काय सांगू शकता? अरे त्यात महिना झाला इथं रोड तयार होऊन, पण हे कधी ते गठ्ठूने टाकले. जेव्हा पाणी आलं होतं पहिलं पाणी इतकं पाणी भरलं होतं का, जेव्हा मी कटिंग करायला गेलो तर आमचा इथचा अभियानच पडला होता तिथं. पण मग शेवटी आता कसं मी त्या भूषणलाही फोन लावला का बा काय झालं रे बा, म्हणजे रोड बनवून राहिला, म्हणजे रोड तर बनवून तयार आहे पण हे गट्टू कोण लावून राहिले, काय प्रॉब्लेम आहे बा? कारण की इथं ॲक्सिडेंट बरं दिवसा होते, शिवाय मीच पडलो आहे इथं, मला लागलंही होतं, पण आपण सांगू नाही शकत. समजा आता प्रशासन जागा नाही झालं तर मी शिवसाहेबाचा नंबर घेतला का म्हणून करा बा लवकर आहे. आणि आम्ही ते कामगाराला विचारतो हमारे हात में क्या आहे, वो देख नाही उन्होंने बोलाही नाही हमको करणे का, मग हम कैसा करेंगे बोलते. म्हणजे अर्धवट काम टाकून ते चालले गेले. मग प्रशासन पूर्ण झोपेत येत आहे, गाडी तर साहेबाची येते 10 वेळा, पण काऊन निगरगट्टा झाला आहे का समजून नाही राहिला. स्वच्छता अभियान हे पुरतं, हे बॅनरबाजी पुरतंच मर्यादित आहे आणि फक्त भोंग्यावर ऐकू येते आम्हाला की स्वच्छता अभियान सुरू आहे म्हणून. बाकी स्वच्छता पाहतो पुऱ्या वरवड्यात स्वच्छता कुठंच नाही आहे. हे इकडे बा स्वच्छता दिसून राहिली, चांगल्या प्रकारे स्वच्छता दिसून राहिली इकडे, पण स्वच्छता कुठं दिसून राहिली? आता कुठं दिसून राहिली? कुठंच नाही दिसून राहिली. जनतेचं म्हणणं हेच आहे की स्वच्छता दिसली पाहिजे, फक्त भोंग्यापुरती कानात ऐकू येण्यापुरती मर्यादित नसली पाहिजे. तुम्हाला काय वाटते? खरंच नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण पाहू शकता. नागरिक सांगत आहे पण स्वच्छता अभियान हे नगर परिषदचं नव्हे तर प्रत्येक नागरिकाचं काम आहे. प्रत्येक नागरिकांनी स्वच्छतेकरता प्रशासनाला सहकार्य करावं. परंतु प्रशासनाने जे आज हे रोड इथं तयार झाला आहे हा रोड अधुरा झालेला आहे, ज्या संबंधित ठेकेदारांनी हा अर्धवट काम केलं असं नागरिकाचं म्हणणं आहे. तात्काळ इथे गट्टू लावण्यात यावी आणि हा जो रस्ता अर्धा बंद झाला आहे तो रस्ता सुरू व्हावा, कारण की इथे हा वर्दळीचा रस्ता आहे आणि यामुळे कुठला अपघात घडू शकतो. आणि सध्या आपण आमच्या कॅमेऱ्यात दाखवू इथे पाणी साचलेलं आहे, या पाण्यामुळे इथे मच्छर वगैरे रोगराई होऊ शकतात. त्यामुळे माननीय मुख्याधिकारी प्रशासन साहेबांनी आणि मुख्याधिकारी साहेबांनी यावर लक्ष घालावं आणि या नागरिकांना न्याय द्यावी. विनंती पाहत राहा कॅमेऱ्याचं निकोप आवण्याचं. प्रवीण सावरकर, चोळामणी स्फोटक.